नमस्कार, आता 36वा व्यापारी मेळाव्याचा आपण पाहू शकतो की आज जो दुसरा दिवस होता 29 जानेवारीला, तिथे जे महानाट्य होतं अयोध्या, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर पुरस्कृत, तसेच प्रणय तेली निर्मित, केदार देसाई लिखित दिग्दर्शित, हे जे नाटक होतं ते महानाट्य होतं, जो प्रयोग झाला त्याबद्दल आपल्याला बोलायला इथे काही प्रेक्षक आहेत की त्यांनी जे महानाट्य तुम्ही बघितलं हे तुम्हाला कसं वाटलं महानाट्य? मला तर खूप छान वाटलं. खरंच मला मोदीजींना आभार मानायचे आहेत की त्यांनी एवढं आम्हाला इतकं छान एवढा छान आम्हाला अनुभव दिला, आणि मला हा हे नाटक बघून देणं प्रसन्न वाटलं खूपच. एक कलाकृती म्हणून, म्हणजे आपण त्याच्यामध्ये आता पंतप्रधान यांचा जो आता निर्णय वगैरे त्या कलाकृतीत होता तो भाग, पण तुम्ही एक प्रेक्षक म्हणून बघताना त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? म्हणजे प्रेक्षक बघतानाच खरंच म्हणजे आनंद म्हणजे सांगता येत नाही, शब्दात मावत नाही. आनंदाश्रू तर माझे थांबतच नव्हते बघून, इतका मला आनंद झाला होता खरंच. त्या कार सेवेत मी तर नव्हते, पण प्रत्यक्ष सहभाग झाल्यासारखं वाटलं मला. आता तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि पतीसोबत सुद्धा हे पाहिलं, त्यामुळे एक सर्व कौटुंबिकदृष्ट्या, कारण श्रीराम चैतन्य हे कौटुंबिकदृष्ट्यात जास्ती आपल्याला त्याच्यासुद्धा शिकवण मिळते, तर त्यात बघताना मुलांनी सुद्धा पण पाहिलं का तुम्ही? हो, मुलांना मला तर त्या माझ्या मुलाला असे ते प्रत्यक्ष बघून त्याला छान संस्कार मिळाले, आणि त्याला खरंच त्याचं पुढे त्याला त्याची पुढची पिढी ते हे करून देईल, त्याला पुढे आपल्या मित्रांना पण सांगेल. आणि हे नाटक बघून मनाला आनंद वाटण्यासारखीच गोष्टी घडल्या सगळ्या, तेच बघून बरं वाटलं. खूप धन्यवाद. आता या संदर्भातल्या या महानाट्याच्या प्रतिक्रिया त्या आपण सर्वांच्या घेतच राहू. आता आपण इथे बघितलेलं की त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती, की ती प्रतिक्रिया अशी होती की इथे आपल्याला कौटुंबिकदृष्ट्यासुद्धा हे महानाट्य आपल्याला मुलांनासुद्धा काहीतरी एक उद्बोधक शिकवण देऊन जातं. नमस्कार, आता जो 36वा नाट्यप्रयोगाचा आता आपण मुद्दाम पाहू शकतो की इथे आपण मालवण पाटीदार मंडळ जे आहेत ते पटेल कच्छी दाबेलीचा त्यांचा एक स्टॉल आहे, ते याविषयी त्या त्यांचं ते आहे ते चालूच आहे, त्याचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि जे आज महानाट्य होतं जे 29 जानेवारीला जे 36वा व्यापारी मेळाव्यामध्ये जिल्हा व्यापारी संघाच्या, त्या महानाट्याबद्दल जे महानाट्य होतं अयोध्या, तो अयोध्या तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे, तर आता आपल्यासोबत बोलायला त्याच्यात आपले जे व्यापारी आहेत तुम्ही मला जरूर सांगाव की हे अयोध्या नाटक बघताना तुम्हाला हे नाटक कसं वाटलं? नाही, नाटक एकदम छान होतं, मस्त होतं नाटक. आणि जे आपल्याला हिस्ट्री माहिती नव्हती ते सगळं या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माहिती झालं. त्याच्यामध्ये जे आपले नायर सर वगैरे आहेत त्यांनी जे हिस्ट्रीच्या जे काय पडद्यामागचं जे सगळं हे होतं ते सगळं आता उजागर झालं आहे, आणि ते नाटक एकदम छान होतं, मस्त होतं. तुमचे सगळे कुटुंब आता काही जण इथे होते, तर ते कुटुंब लहान मुलांना वगैरे घेऊन गेलेले आहेत काय? हो, सगळे लहान मुलांना घेऊन वगैरे, ही मुलं सगळी त्याच्या तिथे होतो आम्ही बघायला. तर हे जे महानाट्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यात आता सोबत बोलायला शांतीजी पटेल आहेत, की तुम्ही मुद्दाम सांगावं की अशा प्रकारचं नाटक येतं तेव्हा काहीतरी शिकवणारंसुद्धा असतं, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात कला म्हणून पण, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कसं तिथे लाईटिंग कसं होतं किंवा त्यामध्ये कसं चालू होतं, म्हणजे प्रभू श्रीराम हा आत्मा आहेच, तो चैतन्य आहेत, पण त्यासोबत आपल्या मुलांना असं काही शिकता येईल का त्याच्याबद्दल? वेगवेगळ्या ग्राफिक्स आहेत किंवा त्या एक वेगवेगळ्या अँगल आहेत असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. ह्या महानाट्यानं या असं दरवर्षी असं प्रोग्राम घडलं पाहिजे असं माझी एक मनाची इच्छा आहे. आणि ही जी मंडळी आता लहान मुलं आहेत यांना कळलं पाहिजे की पूर्वीचं आपलं जे आराध्य आहे ते काय होतं आणि त्यांची हिस्ट्री काय आहे ते कळलं पाहिजे, माझी एवढंच इच्छा आहे. खूप धन्यवाद. आता तुम्ही सगळे बोलतायत, महानाट्याचा आस्वाद घेतलेले अनेक जण आहेत, आणि आता पदार्थांचासुद्धा इथे आस्वाद घेत आहेत तुम्ही बघू शकताय. महानाट्यासंदर्भात आपण आणखीन इतर गोष्टी आहेत त्याच्या सर्वांनी प्रभू श्रीरामाचा जय श्रीरामचा नारासुद्धा दिलेला आहे. नमस्कार, 36वा व्यापारी मेळाव्याच्या आपण जो पाहतो जिल्हा व्यापारी महासंघाचा जो मेळावा आहे 36वा, त्याला मालवणचे जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ते मालवणचे जे युवा व्यापारी आहेत त्यांचं जे त्यांनी आता जे अयोध्या हे महानाट्य प्रयोग होता तो पाहिला आहे, आणि त्यानंतर त्यांचं चैतन्य स्फुरण आपण सगळं पाहू शकतो. आधी ते नेहमी चैतन्यातच असतात सगळे हे युवा व्यापारी. आपल्यासोबत बोलायला सगळे व्यापारी आहेत, युवा व्यापारी आहेत, तर आपण त्यांना विचारूया की इथे अमोल केळुसकर आहेत, की अमोल आता
अशा प्रकारचं नाटक जेव्हा सादर होतं व्यापारी महासंघाच्या मंचावरून, त्यावेळी हा मिळणारा संदेश व्यापारी युवकांना असेल, महिलांना असेल, लहान मुलांना असेल आणि सर्वांनाच असेल, ग्राहक पण जे तुमचे येत आहेत इथे, त्यांना हे जे आत्ताचा जो अयोध्या म्हणजे रामायण हा विषय धरला नव्हता, अयोध्या हा विषय धरला नव्हता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, नाटक हे बघितल्यानंतर किंवा जे काय अयोध्या नाटक आहे हे सामाजिकदृष्ट्या खरोखरच छान आहे आणि असे सामाजिक उपयोग सामाजिक कार्य होण्यासाठी हे असले नाटक किंवा त्याचे अजून प्रयोग होणे खूप गरजेचं आहे. आता आपल्यासोबत राजेश पारकर आहेत की जे आपल्याला तुम्हाला नाट्यप्रयोगाबद्दल जे बघताना किंवा तुम्ही सगळे आता बघत होतात युवा जसे वेगवेगळ्या कॉलेज जीवनापासून जे काही जण तुम्ही आहात, शालेय वर्गापासूनचे आहात आणि व्यापारी म्हणून सुद्धा एकत्र आहात, मग हे बघताना सर्वांसोबत बघताना एक वेगळा काय अनुभव होता? अनुभव चांगला आलाच. आणि ह्यामध्ये जे ह्या राम मंदिरची जी इतिहासाची पार्श्वभूमी आहे जी कोणाला माहीत नाही आहे की खरं काय आहे, ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित दाखवण्यात आलं आहे की खरं काय आहे. जे लोक जे गैरसमज पसरवत होते त्याच्यात म्हणजे ह्यामध्ये एक असा मेसेज गेला आहे की ही परिस्थिती अशी असून लोकांनी वेगळी मांडलेली आहे. त्यामुळे नाटक हे खरोखर एक चैतन्य देणारं आहे आणि युवकांच्या मनामध्ये आपल्या म्हणजे धर्माविषयी किंवा आपल्या देवतांविषयी कसा आदर करावा ते पण हे सांगण्याचा संदेश त्यातून एक दिलेला आहे. म्हणजे ही संधी व्यापारी महासंघाच्या मंचावरून एक अशी संधी दिली गेली. आपल्याला कुलराज आहेत बांदेकर, आता जेव्हा अशी व्यापारी महासंघ त्याची तुम्ही आता मुलं आहात की तुम्ही आधी मुलं आता तुम्ही स्वतः व्यापारी म्हणून ओळखले जात आहे, मग असं असताना अशा प्रकारची भावी आणखीन काही अशा प्रकारची सामाजिक नाटकं तुमच्या पुढच्या 8 वर्षानंतरचा जो एक होणार आहे त्यावेळीसुद्धा तुमच्यासाठी किंवा हेच महानाट्य आणखीन वेगळ्या पद्धतीने आणावं, हे लेखक दिग्दर्शक याचे केदार देसाई आणि निर्माते प्रणय तेली ह्या जरूर हे पाहतील हा भाग, हे तुमची बाईट पाहतील, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम केदार देसाई आणि प्रणय तेली यांचे आम्ही आभार मानले पाहिजेत. अशा नाटकामुळे पूर्ण महाराष्ट्रभर पण त्यांची प्रसिद्धी जे काय स्टोरी आहे सगळ्यांना समजते हे असं आज त्यांचा दुसरा शो होता असे शो पूर्ण देशात झाले तर सगळ्यांना खरी रियालिटी काय आहे त्याच्यातली ती समजण्यात येणार आहे. आपण पाहू शकतो उत्साह चैतन्य हे सगळे आहेत, आपापले बोलतायत, याच्या प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे, शब्द वेगळे असतील भावना त्याच आहेत आणि त्याचसोबत त्यांचा जो व्यापार आधार आहे तोसुद्धा त्यांचा बरकरार आहे आणि त्यासोबत प्रभू श्रीरामांविषयीचा नितांत आदर आहे तो या महानाट्याद्वारे जो प्रेक्षकांसमोर आला आहे, जो सर्वांसमोर आला आहे, मालवणसमोर आला आहे दुसऱ्या नाट्यप्रयोगाला, त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.